नमस्कार मित्रांनो, जीवनाची बाजी कशी जिंकाल, लक्ष्यभेद अर्थात ध्येयनिश्चिती या विषयावर बोलण्याकरता मी आपणासमोर उभा आहे. प्रत्येकाचं आपल्या आयुष्याचं एक स्वप्न असतं, उच्च शिक्षण घेणे, उद्योगधंद्यामध्ये उच्च शिखरावर जाऊन पोहोचणं, प्रचंड आर्थिक उलाढाल करण्याची कुवत मिळवणं, जगाचा प्रवास करणं, एक चांगला बंगला, सुंदर गाडी, आदर्श कुटुंब असणं, अशी प्रत्येकाची ध्येय असतात. रस्त्यावर उभं राहून जाणाऱ्या येणाऱ्या आपण सगळ्यांना विचारलं की तुमचं काय स्वप्न आहे, प्रत्येक जण त्यांचं काय स्वप्न आहे याचं उत्तर देईल. पण लिखित स्वरूपात किती लोकांचे स्वप्न तयार आहेत किंवा लिहून तयार आहेत? 97% लोकांचे स्वप्न लिहून तयार नसतात, ते वेग असतात, ते क्लिअर नसतात. 97% लोकांना ध्येयच नसतात असं म्हणावं लागेल. असं का व्हावं, याचं काय कारण आहे? स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की सर्वच लोक स्वप्न पाहतात, रात्रीच्या गडद अंधकारात जी लोक स्वप्न रंगवतात त्यांना सकाळी त्या स्वप्नात निरर्थकता जाणवते, पण जे लोक दिवसाढवळे आपली स्वप्न प्रकाशाच्या झोतात वास्तवात आणण्याचा प्रयत्न करतात ते केवळ धाडसीच नसतात तर त्या स्वप्नांना साकार करण्याचे दैवी सामर्थ्यही त्यांच्यामध्ये असते. गोल्स, GOALS, गोल्स. गोल्स या इंग्रजी शब्दाचा लॉंग फॉर्म आपल्याला करता येईल, गॉडली ऑब्जेक्टिव्ह ॲश्युअरिंग लास्टिंग सक्सेस. GOALS, गॉडली ऑब्जेक्टिव्ह ॲश्युअरिंग लास्टिंग सक्सेस. एकलव्याची प्राचीन गोष्ट आपल्याला माहिती आहे. एकलव्याच्या बरोबरच्या अनेक शिष्यांचं जेव्हा ट्रेनिंग पूर्ण झालं तेव्हा त्याच्या गुरूंनी त्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक एक शिष्य समोर यायला लागला. एक शिष्य आल्यानंतर त्याला गुरूंनी विचारलं की तुला त्या समोर झाडावर बसलेल्या पक्ष्याचा उजव्या डोळ्याचा भेद करायचा आहे. तो शिष्य सरसावला. त्याला गुरुने विचारलं तुला काय काय दिसत आहे? तुम्ही गुरुजी मला ते झाड दिसत आहे, आजूबाजूची खूप छान छान सिनेरी दिसते आहे, त्या झाडावरचे अनेक पक्षी दिसतात आहेत, त्यामधला तुम्ही सांगितलेला पक्षी पण मला दिसतोय. असं तो म्हणाल्यावर त्याला गुरुजींनी बाजूला केलं, एकलव्याला बोलवलं, त्याला विचारलं तुला काय काय दिसतंय? तो म्हणाला गुरुजी मला फक्त त्या पक्षाचा उजवा डोळा दिसतोय, फक्त त्या पक्षाचा उजवा डोळा, बाकी काही दिसत नाही आहे. हे महत्वाचं आहे. जेव्हा ध्येय एवढं निश्चित आणि पक्क असतं तेव्हा ते साध्य होऊ शकतं किंवा साध्य करता येतं. गुरुने एक लेवायला सांगितलं बाण मार आणि त्यांनी बरोबर पक्षाचा उजव्या डोळ्याचा छेद केला. हे महत्वाचं आहे. आणि ध्येय जर असेल तर कुठलंही ध्येय आपण समोर ठेवा त्याचा छेद करणं हे कोणालाही शक्य होऊ शकतं. आपण एक भिंग घ्या, एका कागदावर ठेवा, दूरवर त्याचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशात जर ते ठेवलं तर सूर्याचा प्रकाश कागदावरती पडेल. ते भिंग त्या कागदाच्या जवळ न्या आणि तो प्रकाश कॉन्सन्ट्रेट होऊन छोटा छोटा होऊन अगदी जेव्हा जवळ न्याल की एका पर्टिक्युलर पॉइंटवरती सूर्याचा प्रकाश पडलेला आहे त्यावेळेस तो कागद जळायला लागेल. जेव्हा इतकं पक्क ध्येय, इतकं पक्क कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी होतं तेव्हा त्या ठिकाणी आग लागते. आग ध्येय असणं आवश्यक आहे. एका तारेवरच्या कसरत करणाऱ्या मुलीला, सर्कसमध्ये काम करणारी मुलगी होती, तारेवर पायी पायी एक पाय हळूहळू टाकत या
काठावरून त्या काठावरती जायची. त्या तारेवरच्या कसरत करणाऱ्या मुलीला सर्कसचा खेळ झाल्यावरती विचारलं, काहो तुला भीती वाटत नाही की तू पडशील म्हणून? तितक्या उंचावरती आहेस, खाली एवढं खोल बिना सपोर्टचं सगळं मैदान आहे, तुला भीती वाटत नाही की तू पडशील? तिने मोठं छान उत्तर दिलं. ती म्हणाली की ज्या ठिकाणी मला जायचं नाही आहे त्या ठिकाणी मी पाहत नाही, मला खाली जायचं नाही आहे मी खाली पाहत नाही, ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी मी पाहत असतो. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपलं लक्ष त्या ठिकाणावरती केंद्रित झालेलं असतं तेव्हा त्यामध्ये यश मिळतं. आणि म्हणून ध्येय असणं आवश्यक आहे किंवा लक्ष निश्चित करणं आवश्यक आहे. समजा तुम्हाला लखनौला जायचं आहे आणि तुम्ही तुमच्या गावातील स्टेशनवरती गेलात आणि त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचं तिकीट मागाल तर मिळेल का? तो काउंटरवरचा क्लर्क हसायला लागेल की काय काय उत्तर प्रदेशचं तिकीट मागवणार? तुम्हाला लखनौचं तिकीट मागावं लागेल, स्पेसिफिक मला लखनौला जायचं आहे सांगावं लागेल. इतकं स्पेसिफिक जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही लखनौला पोहोचाल. आणि उत्तर प्रदेशात जायचं तिकीट जर मागितलं तर तो हसायला लागेल आणि तुम्ही लखनौला निश्चितच जाऊन पोहोचत नाही. ध्येय निश्चिती म्हणजे आपल्या स्वप्नांची पूर्तता, आपल्या स्वप्नांची निश्चिती. प्रत्येकाला आपलं स्वप्न साकार व्हावं असं वाटत असतं, प्रत्यक्षात उतरावं असं वाटत असतं. परंतु त्या स्वप्नांना जेव्हा कर्माची जोड मिळते तेव्हा ते प्रत्यक्ष ध्येय होऊ शकतं आणि ते साकार होतं. ड्रीम असेल, स्वप्न असतील, ड्रीम्स मायनस ॲक्शन. जर कर्म नसेल तर ते विष होतं. विष, ड्रीम मायनस ॲक्शन इज इक्वल टू विष. ॲक्शन मायनस ड्रीम इज इक्वल टू टाइम पास. आणि ॲक्शन प्लस ड्रीम इज इक्वल टू सक्सेस. स्वप्नांना कर्माची जोड मिळायला हवी तेव्हाच आयुष्यामध्ये यश मिळतं. जर आपलं एखादं स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाला कृतीचा अभाव असेल तर ती फक्त आपली इच्छाच राहते. नुसतंच ॲक्शन असेल फास्ट आणि जर कुठल्याही प्रकारचं स्वप्न नसेल तर तो एक टाइमपास होतो. जेव्हा स्वप्नांना कृतीची जोड मिळते तेव्हाच आयुष्यामध्ये यश मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने कृतीसुद्धा करणं आवश्यक आहे. एका निरीक्षणामध्ये असं आढळून आलं की ध्येयक्रम निश्चित करून त्या अनुषंगाने कार्य करणारे लोक महिन्याकाठी 8,000 रुपये कमावतात. सहज हसत खेळत ते 8,000 रुपये कमावू शकतात. पण निष्क्रिय गटातील लोक, ज्या लोकांना स्वप्न नाही आहे, ध्येय नाही आहेत, तर निष्क्रिय गटातील लोक महिन्याकाठी फक्त सुमारे 3,000 रुपयेच मिळवतात. आपल्या ध्येयाबाबत कृतिशीलरित्या कार्यरत असणारे लोक हे अधिक उत्साही, अधिक कार्यदक्ष, भरपूर समाधानी आणि आनंदी असतात. असेच लोक शारीरिकरित्या सुदृढ असतात आणि आपल्या जीवनाचा ते आनंद चांगल्या तऱ्हेने घेऊ शकतात. स्वतःचं पुरेसं अर्थपूर्ण होणं आवश्यक आहे. वस्तुतः आपण स्वतः काहीतरी अर्थपूर्ण जीवन जगतोय असं आपल्याला वाटणं महत्त्वाचं आहे. नुसतं जीवन जगतोय, विचारलं कसं काय चाललंय, म्हणतात ठीक चाललंय. कशी काय गेली दिवाळी, म्हणतात ठीक गेली. हाऊ डू यू फील, म्हणतात फाईन. अशा तऱ्हेचे साचेबंद वाक्य आपण ऐकत असतो. पण ध्येय व्यक्तिगत माणसाला, कुटुंबाला, समाजाला, पर्यायाने राष्ट्रविकासाला महत्त्वपूर्ण असतं. काहीतरी निश्चित करून आयुष्य जगा आणि पहा आयुष्यामध्ये कशी मजा आहे. एकनाथ कुलकर्णी हा जेव्हा 14 वर्षाचा होता तेव्हा त्याचं कुटुंब खेड्यामधून शहराकडे आलं. एकनाथने आपलं शिक्षण खेड्यातील प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण केलं होतं. शाळेत त्याला असताना बऱ्याच वेळा असं घरून सुचवलं की तू शाळेतून बाहेर निघ आणि मोलमजुरी कर. परंतु मॅट्रिक पास होण्याची त्याची तीव्र इच्छा होती. त्याने मोलमजुरीसुद्धा केली, भिक्षा मागितली आणि तो मॅट्रिक पास झाला. त्याचं शिक्षण हे घरच्या मंडळींना काही एवढं आवडलं नाही, परंतु तरी पण त्याचं एक ध्येय होतं, उद्दिष्ट होतं की मला एक सरकारी अधिकारी बनायचं. आणि म्हणून त्या उद्देशाने, त्या उद्दिष्टाने झपाटल्यागत तो अभ्यास आणि काम करत होता. मॅट्रिक पास झाल्यानंतर
त्यांचं कुटुंब शहरामध्ये आलं. शहरामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याने आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. हार्ड वर्क, कठोर परिश्रमास पर्याय नाही. प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, अशा विचारांनी भारलेला एकनाथ कुलकर्णी अभ्यास करत राहिला. त्यांनी पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम दिली आणि खरोखरच एक अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती एका मोठ्या पदावर झाली. एका अतिसामान्य कुटुंबातील माणूस जेव्हा एका जिद्दीने, एका विशिष्ट ध्येयाने झपाटल्या गत की मला कसंही करून मोठं व्हायचं आहे, मला अधिकाराची जागा मिळवायची आहे, मला असं खितपत राहायचं नाही आहे या खेड्यामध्ये, असं जेव्हा झपाटल्या गत तो काम करत असतो तेव्हा खरोखर आयुष्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. जिम प्लच तर म्हणतो, तुम्ही ध्येय ठरवाल तरच भविष्य प्रकाशमय होईल. ध्येय जर इतकं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये तर लोक ध्येय निश्चित का बरं करत नाहीत? काय कारण आहे ध्येय निश्चित न करण्याची? बरीच कारण आहेत की लोक ध्येय निश्चित का करत नाहीत. नंबर एक, अपयशाची भीती. लोकांना असं वाटतं की आपण ध्येय जर निश्चित केलं तर आपल्याला अपयश येईल आणि लोक अपयशाला फार मोठे घाबरतात. आपण फेल्युअर हो, आपल्याला जमणार नाही, अपयश हो, असं लोकांना वाटत असतं. नंबर दोन, निराशावादी दृष्टिकोन, निगेटिव्हिस्टिक अटिट्यूड. हां, त्यात काय मोठं, कशाला करायचं, त्यांनी काय साध्य होणार आहे, असं तर खूप पाहिलं करून लोकांनी पण लोकांना जमलंच नाही, असं निगेटिव्ह अटिट्यूड लोकांचा असतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाकांक्षा नसणे, अल्पसंतुष्टपणा, कॉम्प्लासन्सी. काही मोठी महत्त्वाकांक्षा नाही आहे लोकांना, काहीतरी मोठं बनायचं, मोठं काहीतरी करून दाखवायचं, हा ॲम्बिशन्स नसल्यामुळे लोक ध्येयच निश्चित करत नाहीत. जी रहे है, जगतो आहे, बस अशा तऱ्हेने लोक जगत असतात. चौथं, लोक काय म्हणतील? आपण जर ध्येय साध्य करू शकलो नाही तर लोक काय म्हणतील? प्रचंड भीती लोकांच्या मनामध्ये असते की मी जर साध्य करू शकलो नाही तर लोक काय म्हणतील, लोकांची भीती. आणि म्हणून लोक ध्येयच निश्चित करत नाहीत. ध्येय निश्चित करण्याचे पुढे ढकलणे. काही लोकांचं काय असतं की ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे, त्याने फायदा होतो, त्याचे काय काय फायदे आहेत त्यांना सगळं माहीत असतं, परंतु बस पुढे ढकलायचं, टाळमटाळ करायची, टाळाटाळ करत जायचे, आज करू उद्या करू असं म्हणून ध्येय निश्चितीचा कार्यक्रम जो आहे किंवा त्या स्टेप्स आहेत त्या पुढे ढकलत जायचे. पुढला पॉईंट आहे कमजोर स्वाभिमान किंवा कमजोर स्वप्रतिमा. आपण काय त्या लायकीचेच नाही, आपल्याकडनं काय जमणारच नाही, आपण काय करू शकणार नाही, आपण काय तेवढे त्या तेवढ्या कॅपॅसिटीचे नाही वगैरे, असे अनेक विचार की आपण तसे नाहीत, आपण तेवढे चांगलं नाही आहे असं म्हणून ते लोक ध्येय निश्चित करत नाहीत. पुढील मुद्दा, ध्येय निश्चिती करणं आवश्यक आहे माहिती नाही आणि ध्येय निश्चिती कशी करावी हे माहिती नाही, स्टेप्स माहीत नाही लोकांना की ध्येय निश्चिती कशी करावी. कारण ते सुद्धा एक पद्धत आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ती पद्धत जर लोकांना माहिती असली, ध्येय निश्चिती कशी करायची तर चांगलं, ध्येय निश्चितीचा पायऱ्या कशा आहेत त्या माहिती जर केल्या तर ध्येय निश्चित होऊ शकतं आणि ते आपण अचीव करू शकतो. असं म्हटलं जातं की ध्येय हे स्मार्ट असावं. स्मार्ट, स्मार्ट म्हणजे SMART, स्मार्ट. स्मार्ट एस पासूनचा अर्थ होतो स्पेसिफिक. निश्चित काय करायचं आहे माहिती असलं पाहिजे, इट शुड बी स्पेसिफिक. एम चा अर्थ आहे मेजरेबल, ते मोजता आलं पाहिजे की नेमकं काय करायचं आहे ते. मी खूप पैसा मिळवेल असं नाही आहे, नेमका किती पैसा मिळवेल. मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये खूप पैसे मिळवेल असं नाही, येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी 5 लाख मिळवेल किंवा 10 लाख मिळवेल, जे काय असेल इट शुड बी मेजरेबल. SMA इज अचिवेबल. अचिवेबल म्हणजे ते साध्य करता आलं पाहिजे. मी जसं म्हटलं की मी येणाऱ्या वर्षभरामध्ये 1 कोटी रुपये कमवेल, कसं काय कमवेल 1 कोटी रुपये? जर माझा आजचा पगार 5,000 रुपये महिन्याचा आहे आणि मी 1 कोटी रुपये कमवेल, अचिवेबल नाही माझ्याकरता ते. आणि इट शुड बी रिझनेबल, वास्तवतावादी असलं पाहिजे. मी जर राजकारणात नाही आहे आणि मी जर एक सामान्य माणूस म्हणून जीवन जगतोय, उद्या मी जर माझं ध्येय ठेवलं की मला पंतप्रधान व्हायचं येणाऱ्या 2 वर्षात, वास्तवतावादी नाही आहे. अचिवेबल आहे
इतर लोकांना की ते पंतप्रधान बनू शकतात. इट इज अचिवेबल बट इट इज नॉट रिझनेबल फॉर धिस पर्टिक्युलर पर्सन ऑर फॉर मी जो राजकारणात समजा नाही आहे. तर रिझनेबल आहे की नाही. आणि टीचा अर्थ होतो टाईम बाउंड, त्याला वेळ आपण किती देतोय ते वेळ देणं महत्वाचं आहे. तर एस स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड SMART स्मार्ट असावं ध्येय की ज्यांनी खरोखरच आपण ते साध्य करू शकतो. ध्येय निश्चिती ही आयुष्यातील सर्वच क्षेत्रामध्ये असणं आवश्यक. ती क्षेत्र म्हणजे कोणती कोणती आहेत? कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. या चाकाला 6 स्पोक असावे ध्येयाच्या आणि हे ते 6 स्पोक्स आहेत. कौटुंबिक म्हणजे कुटुंबात आपलं काय कर्तव्य आहे, आपल्याला किती मुलं असावीत, मुली असाव्यात, त्यांची लग्न केव्हा करायची आहेत, त्यांची शिक्षण केव्हा करायची आहेत, त्यांच्याकरता आपण केव्हा किती वेळ देणार आहोत, अशा तऱ्हेचं कौटुंबिक ध्येय असावेत. दुसरं आहे आर्थिक, हे ज्याशी शिक्षण जोडलं गेलेलं आहे की मला किती शिकायचं आहे, कोणता व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची की धंदा करायचा आहे, किती पैसे कमवायचे, किती टर्नओवर करायचा आहे, किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, अशा तऱ्हेने आर्थिक. तिसरं आहे शारीरिक, माझं शरीर मेंटेन करण्याकरता, मी फिट राहण्याकरता, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याकरता मी किती व्यायाम करायला पाहिजे, किती वजन कमी करायला पाहिजे, चेकअप केव्हा करायला पाहिजे, कोणती नियमित औषधं घ्यायला पाहिजेत, अशा तऱ्हेने शारीरिक ध्येय. पुढील आहे मानसिक, मनशांती मिळण्याकरता, मनाला आनंद आणि समाधान मिळण्याकरता, त्याचप्रमाणे रिलॅक्सेशनची तंत्र त्याचा वापर करून, त्याचा अवलंब करून मनाचा विकास करण्याकरता, मनाला चांगलं फीडिंग, चांगलं ज्ञान देण्याकरता कोणती कोणती पुस्तकं वाचावीत, कोणत्या कार्यशाळा अटेंड कराव्यात, या प्रकारे मानसिक ध्येय शकतं. सामाजिक, आपण एक सामाजिक प्राणी आहोत, समाजाकरता आपण काही देणं लागतो, कोणत्या सामाजिक संस्थांमध्ये आपण जायला पाहिजे, कोणते सामाजिक उपक्रम आपण राबवायला पाहिजे, याकरता सामाजिक ध्येय असणं आवश्यक आहे. आणि लास्ट आहे आध्यात्मिक, मी कोण आहे, मला जगण्याचा उद्देश काय आहे, माझी जीवनमूल्य कोणती आहेत, माझी नैतिक मूल्य कोणती आहेत, मी कशाला जगतो आहे, आणि स्वतःचा शोध घेणं, आय म्हणजे मी याचा शोध घेणं, आणि सगळ्यात शेवटी सेल्फ ॲक्च्युअलायझेशन किंवा सेल्फ रिअलायझेशन करणं, माझ्यातला मी खरा ओळखणं मी कोण आहे ते, हे सुद्धा एक चांगलं ध्येय असू शकतं. लोक आपल्या इच्छा किंवा स्वप्न यांची ध्येयाशी गफलत करतात. स्वप्न आणि इच्छा खूप आहेत, ॲक्शन नसल्यामुळे ते ध्येयाशी गफलत करतात. म्हणतात की आम्हाला स्वप्न आहेत म्हणजेच आम्हाला ध्येय अशी अशी आहेत असं ते म्हणतात, असं नाही आहे ते. आपल्या इच्छा किंवा स्वप्न यांना खालील गोष्टींची जेव्हा जोड मिळते, मी आता नमूद करतो आहे ते, तर ते खऱ्या अर्थानं ध्येय बनतं. नंबर एक, कामाची दिशा, ज्या ठिकाणी जायचं आहे नेमकं ते ठिकाण पक्कं माहिती असणं आवश्यक आहे. कामाची दिशा, कुठल्या दिशेने मला जायचं आहे. समर्पणाची तयारी, पूर्णपणे समर्पित होऊन काम करणं, टोटली गिव्हन, टोटली वाहून देणं, एन्थुझियाझमने काम करणं, पूर्णपणे वाहून दिलं आहे उत्साहाने काम करणं आणि समर्पित होऊन काम करणं. दृढ निश्चय, डिटर्मिनेशन, की नाही माझा पक्का निश्चय आहे की काही झालं तरी येन केन प्रकारेण कोणत्याही परिस्थितीमध्ये कम व्हॉट मे मी ते साध्य करणार आहे. फक्त नैतिक बंधनाच्या चौकटीत राहून तसं नाही, त्यामुळे दृढ निश्चिती. 4, शिस्त, शिस्तीने काम करणं आवश्यक आहे. जर शिस्तीने काम केलं नाही तर ध्येय साध्य होत नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या, कोणतंही काम करा, त्याकरता शिस्त आवश्यक आहे. काही लोक आपले ध्येय साध्य करण्याकरता खूपच मग्न झालेले असतात, मग ते आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या किंवा बाकीचे ध्येय ते विसरतात. मला सांगा की आपण खूप चांगले उद्योगपती म्हणून गणल्या जाता, खूप पैसा मिळवता, खूप श्रीमंत आहात, पण घरामध्ये जर तुमच्या अशांती असेल, घरामध्ये जर मुलं वाईट मार्गाला लागली असतील, घरामध्ये जर पत्नीशी वादविवाद वाढत असतील, तर बाकी ध्येयामध्ये तुम्ही कितीही चांगलं प्रावीण्य मिळवलं किंवा कितीही चांगल्या तरीने उच्च रीतीने त्यामध्ये तुम्ही वर गेलेले असाल, तरी म्हणतात की फायदा आहे का? त्यामुळे ध्येय बॅलन्स असावं,
आणि ते सर्व क्षेत्रामध्ये असणं महत्त्वाचं आहे. आपण नेहमी कामामध्ये असू आणि कामामध्ये व्यस्त राहू म्हणजेच आपलं ध्येय निश्चित होईल असं पण नाही. आपलं ध्येय हे सर्व कसोट्यांवरती वरच्या मी आता सांगितलेलं आहे, जर सगळं उतरून पाहिलं आपण तर आपल्याला कळेल की आपलं ध्येय बरोबर आहे किंवा नाही आहे. इट शुड बी बॅलन्स गोल्स असले पाहिजेत. ते सर्व याच्यावर आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. ध्येय या विषयाचा अभ्यास करताना मला रस्त्यावरच्या कुत्र्यांची आठवण येते. रात्री रस्त्यावरती बेवारस कुत्री बसलेली असतात. 8-10 कुत्री आमच्या घराशेजारच्या चौकावरती नेहमी बसलेली असतात. रात्री गाडीमधनं घरी येताना किंवा कोणतंही वाहन जात असताना ते कुत्री अंगावरती भो करून अंगावरती येतात, त्या गाडीचा पाठलाग करतात आणि पुन्हा जाऊन आपल्या जागी बसतात. मी जेव्हा रात्री कधी घरी उशिरा आलो तर माझ्या गाडीचा पाठलाग पण हीच कुत्री करत असतात. माझा एक डॉक्टर मित्र माझ्या शेजारी बसलेला होता. एका रात्री मी उशिरा 11:30 घरी येत होतो, त्यावेळेला ती कुत्री एकदम भो करून अंगावरती आली. मी माझ्या मित्राला म्हटलं, अरे तुला असं वाटतं का की कुत्री कधीतरी मला पकडू शकतील? कारण त्यांना कुत्र्यांना माहिती नाही का की मी गाडीमध्ये आहे, काच लावलेली आहे, गाडीचा वेग जास्त आहे, तरी पण ते रोज पाठलाग करतात जेव्हा इथून जातो तेव्हा. तो मित्र जरा विचारमग्न झाला आणि म्हणाला की बा मला ती चिंता नाही आहे की ही कुत्री तुला पकडू शकतील की नाही, मला ही चिंता आहे की ती कुत्री पकडून तरी काय करतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादी गोष्ट आपण करतो, आपण त्या कार्यामध्ये व्यस्त असतो, खूप ॲक्शन करत राहतो, त्यामध्ये यशस्वी पण होतो, पण यशस्वी होऊन पुढे काय? काही साध्य होत नसतं. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन्स जेव्हा करत असतो, ध्येय जर नसेल तर आपलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांचं काही खरं नाही, दोघांचं पण नुसतं ॲक्शन आहे आणि ध्येय काहीच नाही आहेत. आपल्या मुलांना ध्येय निश्चिती करायला शिकवा. मुलांना सचिन तेंडुलकर व्हायचं की सलमान खान व्हायचं की अमिताभ बच्चन व्हायचं, मुलीला हेमा मालिनी व्हायचं की किरण बेदी व्हायचं की सोनिया गांधी व्हायचं, हे त्यांना ठरवू द्या. आपण त्यांना मार्गदर्शन मात्र जरूर करा, कारण मुलांच्या आवडीनिवडी असतात. त्यांच्यावरती आपण जर आपलं म्हणणं लादलं आणि आपल्या मनाने त्यांना करायला भाग पाडलं, जर ते त्यांच्या मनाच्या विरोधात असेल तर मग त्यामध्ये मुलं अपयशी होतात. म्हणून ध्येय मुलांचं मुलांना ठरवू द्या. आनंदीपणा हे ध्येय असू शकतं का? आनंदी होणं, मी म्हणतो हो, यस आहेच. कारण प्रत्येकाचं जगण्याचं ध्येयमुळे आनंदी होणं आहे. प्रत्येकाचा जगण्याचा उद्देशच हा आनंदी होणं आहे. मग आपण खऱ्या अर्थाने या जगण्यामध्ये, या जीवन जगत असताना आनंदी होत असतो का? आपल्या सर्वांचा आनंद हा कंडिशनल आहे. सगळ्यांचा आनंद कंडिशनल आहे. मला हे मिळालं तर मी आनंद होईल, मला असं झालं तर मी आनंद होईल, प्रमोशन मिळालं तर आनंद होईल, चांगली बायको मिळाली तर आनंद होईल, मुलगा झाला तर आनंद होईल, कार मिळाली तर आनंद होईल, अशा रीतीने अमक झालं तर आनंद होईल असं होतं. पण खऱ्या अर्थाने आपण होतो का आनंदी? खऱ्या अर्थाने आपण आनंदी होत नाही, कारण का ते अचीव केल्यानंतर, त्या ठिकाणी आपण पोचल्यानंतर आपण काही काळच आनंदी होतो. काही काळ संपला की आपण त्या ध्येयाला, त्या ठिकाणाला ॲडजस्ट होऊन जातो आणि मग पुढे आपल्याला नवीन काहीतरी लालसा उत्पन्न होतो की आता मला हे पाहिजे. त्यामुळे आनंदी होणं हे जरी ध्येय असलं तरी पण आपण जर आनंद हा बाहेर शोधायला लागलो तर आपल्याला कधीच आनंद मिळत नाही. तो आनंद मानणं, समाधान मानणं, समाधानी राहणं आणि जे आहे त्यामध्ये आनंद मानणं, कंडिशनल आनंद नको, जे आहे त्या आनंद मानणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच खरं आपण आनंद जीवनामध्ये या आयुष्यामध्ये आनंद घेऊ आणि समाधानाने आपण जीवन जगू शकतो. समाधान हे बाहेर कुठेच मिळत नसतं, आपण जिथे आहोत तिथेच समाधानी आहोत. पण याचा अर्थ आपण अल्पसंतुष्टपणा असा कधीही घेऊ नका, कारण ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान असं मला म्हणायचं नाही.
या ठिकाणी. कारण का समजा असं म्हटलं तर किंवा तुम्ही याचा असा अर्थ घेतला तर कॉम्प्लासन्सी किंवा अल्पसंतुष्टपणा हा माझ्यावरती आरोप केला जाईल. माझं असं म्हणणं आहे की ध्येय नेहमी उंच असावं, इतकं उंच असावं की आपण ते अचीव करू शकू, महत्वाकांक्षा जरूर असावी पण जे आहे त्या समाधान मिळत असावं, तरच ते महत्वाचं आहे. ध्येय एवढं उंच असावं की त्याला दृष्टीपथामध्ये असावं, दृष्टीच्या पलीकडलं ध्येय नव्हतं. जर दृष्टीच्या पलीकडलं ध्येय असेल तर फ्रस्ट्रेशन येईल, ते आपण अचीवच करू शकणार नाही. म्हणून आपण कृपया याचा अर्थ अल्पसंतुष्टपणा हा कधीच घेऊ नका, समाधान आणि आनंद हा आत्ता आणि आजच याच वेळेला आहे हे आपण नेहमी ध्यानामध्ये घ्या. आपल्याजवळ जे आहे त्याकरता आपण नेहमी देवाचे निसर्गाचे आभार मानले पाहिजे आणि समाधान किंवा आनंद आपण घेतला पाहिजे. मैत्रीपूर्ण संबंध हे ध्येय असू शकतं का? किंवा चांगले मित्र पाहिजे, माझा लोकसंग्रह चांगला पाहिजे आणि लोकांमध्ये मी खूप पॉप्युलर असलो पाहिजे, लोकांनी मला खूप बोलवलं पाहिजे, माझा मानसन्मान केला पाहिजे, माझं आदरातिथ्य केलं पाहिजे आणि लोकांनी खूप मला प्रेम दिलं पाहिजे, अशा तऱ्हेचं होऊ शकतं का? होऊ शकतं. बऱ्याच लोकांचं ध्येय असतं की मला खूप मित्र हवेत, खूप मित्रपरिवार हवा आणि त्यामध्ये मी खूप लोकप्रिय असलो पाहिजे. लोकांना मित्र हवा असतो, सगळ्यांना प्रत्येकाला मित्र हवा असतो, परंतु चांगला सच्चा प्रामाणिक मित्र मिळणं हे कठीण आहे. मित्र मिळण्याकरता मैत्रीपूर्ण व्यवहार करा म्हणजे चांगला मित्र मिळेल. लोकसंग्रह चांगला होण्याकरता लोकांकरता काम करावं लागतात, पण लोक ही नेहमी कृतघ्न असतात, त्यांना त्यांचा मतलब एकदा का त्यांनी साध्य केला की तुम्हाला विसरतात. खरा मित्र तोच आहे की जो तुम्हाला तुमच्या संकटाच्या वेळी, तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये असतात त्यावेळेस तुम्हाला मदत करतो, त्यावेळेस तुमच्याकरता धावून येतो. कारण चांगल्या वेळेस जेव्हा सर्व काही चांगलं असतं तेव्हा तर अनेक मित्र आपल्याला असतात. मैत्रीपूर्ण संबंध असणं हे सुद्धा एक ध्येय असू शकतं. आशा ही ध्येयाशी फार जवळून निगडीत केल्या जाते. आपण आशेवर जगतो असं आपण म्हणतो, मला खूप मोठी आशा आहे की मी असं, मला असं होईल, मला असं मिळेल, आपण आशेवर जगतो. आशा हेच आपलं ध्येय कधी कधी असू शकतं. आशा म्हणजे एखाद्याला आपल्या मनात जी इच्छा धरली असेल तसं मिळावं, त्याला आशा असं म्हणतात. म्हणजे ज्या आपल्या अपेक्षा आहेत, जशी आपली इच्छा केलेली आहे, ज्याच्याकडे आपण डोळे लावून बसलेलो आहोत, त्याला आशा असं म्हणतात. तो आशावाद आहे की काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी चांगलं होईल, ज्याची आपण इच्छा केलेली आहे ते आपल्याला पुढे मिळेल, ते आपण साध्य करू शकू, त्याला आशा असं म्हणतात, या विचाराला आशा असं म्हणतात. मार्टिन ल्युथर किंग यांनी म्हटल्याप्रमाणे जगातील प्रत्येक गोष्ट ही कोणत्या तरी इच्छेतूनच निर्माण झालेली आहे. जॉन लुबॉक हा विचारवंत तर म्हणतो की निराश होणं हे सर्वतः चूक आहे, व जर निराशाही चूक आहे तर आशाहीच बरोबर आहे, त्या आशा असणंच अत्यंत आवश्यक आहे. ब्रेन व्हील इन्सर यांच्या मते एक आशावादी माणूस जो प्रत्येक वेळी गुलाबी स्वप्नात रमतो तो आनंदी आहे, उत्साही आहे, आत्मविश्वासू आहे आणि त्यालाच खरा आशावाद म्हणता येईल. आशावादी माणूस हा कधीही संकटांचा, निराशांचा, समस्यांचा विचार करत नाही, कारण त्याची आशा हीच त्याला काहीतरी चांगली गोष्ट देण्याची काहीतरी इच्छा दाखवते, मार्ग दाखवते. दुःखाऐवजी त्याचं मन संपूर्णपणे त्याच्या नेमक्या ध्येयावर केंद्रित करतो. आशा या शब्दाला इंग्रजीमध्ये होप असं म्हणतात, HOPE होप, आणि होपचा अर्थ खालील प्रमाणे आपल्याला लावत आहे. HOPE होप, एचचा अर्थ आहे ऑनेस्टी, म्हणजे प्रामाणिकपणा, स्वतःशी प्रामाणिक असणं ध्येयाकरता. ओचा अर्थ आहे ऑप्टिमिझम, म्हणजे आपल्या ध्येयाप्रती आशावादी असणं. पी ए पर्सनल, योग्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखणं, पर्सनल स्वतः त्याकरता जबाबदारीने काम पार पाडणं. ई म्हणजे एफर्ट्स, आपल्या प्रयत्नांनी, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी त्याकडे मार्गक्रमण करणं, त्या ध्येयाप्रती जाणं, त्या ध्येयाकडे जाणं, त्याला एफर्ट्स असं म्हणतात. पर्सनल एफर्ट्स, ऑनेस्टली डन,
पर्सनल एफर्ट्स ऑनेस्टली डन म्हणजे ऑप्टिमिझम, म्हणजेच आशावाद होय. धनसंचयाचे ध्येय असू शकतं का? हो असतं. तो कोणत काय पैसा 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 करता, कशाला पैसा करता, एवढा पैसा करता मरमर करता. परंतु मी तुम्हाला सांगतो की जगामध्ये अशा खूप गोष्टी आहेत की ज्या पैशानेच विकत मिळतात. पण त्याचबरोबर मी या वर्कशॉपमध्ये हे पण शिकवतो की ज्या अनेक गोष्टी आहेत की ज्या पैशाने सुद्धा विकत मिळत नाहीत, त्या सुद्धा गोष्टी कशा मिळवाव्यात हे वर्कशॉपमध्ये शिकवलं जातं. पण म्हणून पैसा नको का? पैसाही पाहिजे. कारण का जगामध्ये बऱ्याच गोष्टी पैशाने विकत मिळतात, ज्या आपल्या गरजा असतात, ज्या आपल्या इच्छा असतात, तर पैशाने मिळवाव्या लागतात. त्यामुळे धनसंचयाचं ध्येय आपलं खऱ्या अर्थाने ध्येय असू शकतं. पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनाकरता लागतोच लागतो, त्याशिवाय होणारच नाही. मग काही काही लोक अपयशाच्या भीतीमुळे असं म्हणतात की नाही आम्ही ते काही करत नाही, आम्हाला काही त्याच्याकरता एवढी मरमर करायची आवश्यकता नाही, पैसा पैसा आम्ही काही करत नाही, आम्हाला त्याची आवश्यकता नाही, आम्ही जे आहोत त्या सुखी आहोत. पण मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की हे लोक मनातल्या मनात आपल्याला अपयशी याकरता झुरत असतात, घाबरत असतात, आणि म्हणून मग ते काम करायला पुढे धजवत नाहीत. सांगताना मात्र हे सांगतात की आम्हाला त्याची गरज नाही. परंतु पैसा कोणाला कितीही जरी दिला तरी तो शेवटी कमीच पडणार आहे. आपल्यापैकी बहुतेकांना अतिश्रीमंत होण्याची इच्छा लालसा नसेल, पण प्रत्येकाला श्रीमंत व्हावं, चांगला मुबलक पैसा असावा हे तर वाटतंच. कारण चांगला पैसा असेल तर चांगली गाडी, चांगला बंगला, चांगला प्रवास आपण निश्चित करू शकतो, चांगलं खाऊ पिऊ शकतो, चांगलं हॉटेलमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे धनसंचयाचं ध्येय हे प्रत्येकाचंच असतं आणि ते असणं वाईट नाही. त्याकरता कोणालाही अपराधीपणाची भावना, गिल्ट फिलिंग नको, हे मात्र या ठिकाणी मी निश्चित सांगू इच्छितो. सर्वच ध्येय सकारात्मक नसतात. काही ध्येय सकारात्मक असतात, काही ध्येय सकारात्मक नसतात. उदाहरण, एखादा चोर आहे, डाकू आहे, दरोडेखोर आहे, अंमली पदार्थाची विक्री करणारा आहे, यांची ध्येय खरोखर सकारात्मक आहेत का? ते ध्येयवादी असतील. जास्तीत जास्त दारू किंवा अंमली पदार्थ किती विकावेत, कसे विकावेत, त्यांची ध्येय त्यांच्यासमोर असतील. चोराची, दरोडेखोराची, डाकूची ध्येय असतील, पण सकारात्मक ती आहेत का? ती सकारात्मक ध्येय नाहीत, ती नकारात्मक आहेत. कारण ती नैतिक मूल्यांशी, जीवन मूल्यांशी ती निगडीत नाही, त्याच्या विरोधात आहेत. काही ध्येय हे जर तुमच्याकरता दुसऱ्यांनी आखले असतील तर ती नकारात्मक होतात. तू चांगला डॉक्टर होऊ शकतोस म्हणून मुलावरती जर ते ध्येय लादलं असेल आई वडिलांनी तर ते ध्येय नकारात्मक होऊ शकतं. एखाद्या वेळेस आपल्या आवडीच्या विरोधात जर काम केलं, जबरदस्तीने एखादं काम करायला लावलं किंवा जबरदस्तीने आपल्याला ध्येय जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं ज्यात आपली आवड नाही आहे तर ते सुद्धा नकारात्मक ध्येय होऊ शकतं. कारण का माणसाच्या नैसर्गिक आवडीनिवडी ज्या आहेत त्या जर साध्य करता आल्या किंवा त्या त्याला जर मिळाल्या त्यामधून तर तो अधिक जोमाने कामाला लागतो. पण स्वतःच्या आवडीनिवडीच्या विरोधात जे ध्येय असतील ती नकारात्मक ध्येय होऊ शकतात. अर्थपूर्ण जीवन जगणं हे सुद्धा एक आवश्यक आहे, एक ध्येय आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना त्यांना काय हवं आहे फक्त पुसट माहिती असतं, काय एक्झॅक्टली हवं त्यांना क्लिअर माहीत नसतं, क्लिअर त्यांना क्लॅरिटी ऑफ व्हिजन किंवा क्लॅरिटी ऑफ थॉट नसतं. बरेच लोक काल कामावर गेले म्हणून आज कामावर जातात, मागच्या वर्षी ते जे करत होते तेच यावर्षी करत असतात. म्हणजे एखाद्याला जर विचारलं की खरं तू किती वर्षापासून या कंपनीत काम करतोय तर तो म्हणतो 5 वर्ष. मग त्याला 5 वर्षाचा अनुभव आहे का या कंपनीमध्ये? त्याला 5 वर्षाचा अनुभव नसतो. कारण की मागल्या वर्षी जे केलं तेच तो यावर्षी करत असतो, म्हणजे त्याला 1 वर्षाचा अनुभव 5 वेळा असतो, 5 वर्षाचा अनुभव नसतो त्याला. अशा रीतीने लोक आपलं जीवन जगत असतात. ज्युलियस एर्विन यांनी म्हटलं आहे की तुम्ही काय बनणार आहात हे तुमच्या ध्येयावरती अवलंबून आहे. आपण सतत सतत प्रगती आपण केली पाहिजे. काल जे केलं आहे त्याच्यापेक्षा आज नक्कीच दुसरं काहीतरी नवीन, अधिक काहीतरी चांगलं, अधिक काहीतरी प्रगतीकडे नेणार आपण करून दाखवलं पाहिजे. तरच आपली तरच आपलं आपण जीवन काहीतरी
अर्थ पूर्ण करू शकू किंवा जीवनात आपण काहीतरी चांगलं साध्य करू शकू. रॉबर्ट शुलर यांनी म्हटलंय की मी जेव्हा पाहतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवतो. असं नसून मी ज्यावर विश्वास ठेवतो ते मी पाहतो, हे महत्वाचं आहे. माझा विचार, मी ज्यावर विश्वास ठेवतो की मी साध्य करू शकतो, असा जेव्हा मला विश्वास असतो तेव्हा मी ते पाहतो, तेव्हा मी ते प्रत्यक्ष करून दाखवू शकतो. त्यामुळे तुमच्या ध्येयावरती तुमचा विश्वास तुम्ही ठेवा. जेव्हा तुम्ही एखाद्याला चेक देता तेव्हा त्याची तुम्ही तारीख, रक्कम आणि तो कोणत्या तारखेला देत आहात हे तुम्ही लिहून ठेवता की नाही? कुठल्या बँकेचा आहे, त्याचा नंबर काय, लिहून ठेवता की नाही? मग असं जर आहे, आपण जर पैशाबाबत एवढं जागरूक असतो किंवा चेक देताना आपण जागरूक असतो, असं आपण वेळेच्या बाबतीमध्ये का नाही करत? पण लोक वेळेच्या बाबतीमध्ये काही प्लॅनिंग करत नाहीत, काही ध्येय ठेवत नाहीत. असं म्हटलं जातं की टाईम इज मनी, पण ॲक्च्युली टाईम इज मोर दॅन मनी. कारण का वेळ, जर आपण असं म्हटलं की वेळ हा पैशा इतका महत्त्वाचा आहे, पण ते तसं नाही आहे. टाईम इज मोर दॅन मनी. गेलेला पैसा पुन्हा परत मिळवता येईल, पण गेलेला वेळ पुन्हा परत मिळवता येणार नाही. वेळ विकत घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला जेवढा वेळ उपलब्ध आहे तेवढ्या वेळेचं बरोबर ध्येय आखा. कमीत कमी 7 दिवसाचं आपलं ध्येय तयार असायला पाहिजे. 7 दिवस आपण काय करणार आहोत ते, आणि त्यानुसार आपण कार्यक्रम आखायला पाहिजे. वेळ फुकट घालवणं गप्पा गोष्टीत, टिंगल टवाळक्या करणं, टी व्ही पाहणं बिना काही त्यातून निष्पन्न होईल अशी कामं करणं, यामध्ये लोक वेळ घालवण्यामध्ये फार तरबेज असतात. तुम्ही भूतकाळात किती वेळ घालवता याला काही अर्थ नाही आहे, पण तुम्हाला यशाची जर इच्छा असेल तर तुम्हाला आजपासून, नव्हे आत्तापासून कार्यारंभाची आवश्यकता आहे. आत्तापासून काम करायला लागा आणि आपण वेळ खर्च न करता तो वेळ गुंतवायला लागा. ध्येय निश्चित करायच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण कृपया लक्षात घ्या. त्याने पहिली पायरी आहे की तुम्ही एक पांढरा कागद आणि पेन घ्या, त्यावर तुमच्याजवळ काय काय आहे आणि तुम्हाला काय काय मिळवायचं आहे हे लिहून ठेवा. काय आहे आणि काय मिळवायचं. त्यानंतर 24 तास थांबा आणि दुसऱ्या पायरीवरती प्रवेश करा. त्या 24 तासामध्ये तुम्हाला काय काय आठवलं ते यादीत जोडा आणि सगळ्यात शेवटी हे सर्व का हवं आहे हे लिहा. तिसरी पायरी आहे ती म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. ती प्रश्नांची उत्तरे, ते प्रश्न असे आहेत की हे माझे ध्येय आहे, इज दिस माय गोल, की कुटुंबातील इतर मंडळींनी, सहकाऱ्यांनी, मित्रांनी माझ्याकरता ठरवलेलं आहे, मी भावनिकदृष्ट्या या ध्येयाशी जोडल्या गेलो आहे, आय एम आय इमोशनली बाउंड टू दिस गोल, हे लक्ष्य कोणावरही अन्यायकारक आहे का, मी जे साध्य करणार आहे कोणावर अन्याय करणार आहे का. आपले लक्ष साध्य करण्याकरता इमानदारी आणि प्रामाणिकपणे मी व्यवहार करणार आहे का. जर इमानदारी आणि प्रामाणिकपणे व्यवहार मी करत नसेल तर ते योग्य गोल नाही आहे आणि ते गोल साध्य करून काही फायदा होणार नाही आहे. माझ्या इतर ध्येयांबरोबर हे ध्येय जुळत आहे का, हे ध्येय साध्य करण्याकरता मी माझं सर्वस्वीपणा लावणार आहे का, हे लक्ष साध्य केल्यानंतर मला प्रतिष्ठा आणि ख्याती मिळेल का, या सर्व गोष्टींची, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा आणि ते ध्येय नंतर लिहून काढा. ते महत्त्वाचं आहे. एखादा स्मगलर करोडो रुपये कमवत असला तरी त्याच्या मनाला शांती मिळते का, शांतपणे सुखाने झोपू शकतो का, आणि असं जर असेल तर त्या ध्येयाचा काय फायदा. आपण एखाद्या वेळेस असं ध्येय ठेवतो की ते ध्येय आपलं लक्ष त्याच्यावर ठेवलेलं असतं, त्या ध्येयावरती नजर आपली स्थिर असते आणि आपण लगबगीने जोराने त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करीत असतो, फास्ट वेगाने आपण त्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो. पण नंतर आपल्याला असं वाटतं की त्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, ध्येयावर पोचलं असताना असं वाटतं की अरे आपण चुकीच्या ठिकाणी पोचलो, आपण ज्या ठिकाणी पोचलो ते ठिकाण चुकीचं आहे. म्हणजे वी वर गोइंग फास्ट, व्हेरी फास्ट, एट द एंड वी केम टू नो दॅट आवर लॅडर वॉज लिनिंग अगेन्स्ट दी रॉंग वॉल.
आपली शिडी ही चुकीच्या भिंतीवर लावून ठेवली होती, त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जेवढ्या फास्ट जाल तेवढं फास्ट तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाऊन पोचतात, हा त्याचा अर्थ झाला. त्या ध्येयावर मी पोचलो आहे याचं कल्पनाचित्र मी उभं करू शकतो आहे का? त्यांना इमॅजिन हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि काही गोल्स हे नेहमी करता सतत प्रवाहित ठेवणारे असावेत, ते तसे आहेत का विचारा. जसं शिक्षण आहे, निरोगी स्वप्रतिमा आहे, हेल्थ आहे, तर ही ध्येय मी सतत प्रवाहित ठेवणारे काही ध्येय आखून ठेवलेली आहेत का? चौथी पायरी जी आहे ते म्हणजे तुमचे ध्येय तीन प्रकारामध्ये विभागा. एक आहे आखूड पल्ल्याचं, शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे एक वर्षापेक्षा कमी का, मीडियम गोल मध्यम पल्ल्याचं, मिड टर्म मीडियम जे 1 ते 3 वर्षाचं आहे, आणि दुसरं लॉंग टर्म गोल्स म्हणजे 5 वर्षापर्यंतचं लांब पल्ल्याचं. 1, 3 आणि 5 आखूड पल्ल्याचं, मध्यम पल्ल्याचं, लांब पल्ल्याचं. जर तुमचं ध्येय 5 वर्षापेक्षा जास्त लांब पल्ल्याचं असेल तर ते आयुष्याचं ध्येय आहे, ते आयुष्याचं मिशन आहे, हा त्याचा अर्थ आहे. आपले ध्येय 5 वर्षापर्यंत मर्यादित ठेवा, आणि त्यापेक्षा जास्त तुमचे लॉंग टर्म ध्येय असतील तर ते आयुष्याचे ध्येय आहेत, हे लक्षात असू द्या. काही ध्येय खूप मोठे असले पाहिजेत परंतु फ्रस्ट्रेशन येऊ देणारे नकोत, ते शक्य साध्य असले पाहिजेत, तरच त्यामध्ये मजा आहे. आपले ध्येय नक्की मोठे ठेवा, नक्की उंच ठेवा, खूप दूर ठेवा, उंचावर ठेवा. आपण जर चंद्रावर जाण्याचं ध्येय ठेवलं किंवा चंद्र पकडण्याचं ध्येय ठेवलं तर भले चंद्र पकडणार नाही पण तारे तर आपल्या हातात निश्चित येतील, माती तर नक्कीच लागणार नाही ना. म्हणून ध्येय नेहमी उंचावर ठेवावं. आणि जर नाही साध्य झालं तर डिप्रेशन याचं काही कारण नाही, आपण नक्कीच ज्या ठिकाणी आहे त्यापेक्षा काहीतरी चांगल्याच ठिकाणी आपण पोचलेलं असू, हे आपण ध्यानात ठेवा. लहान लहान उद्दिष्ट जर डोळ्यासमोर असतील तर ती पण ठेवा, जेणेकरून लहान लहान यश मिळेल आणि ते पूर्ण केल्याचं समाधान सुद्धा मिळेल. आपण कुठे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे, आणि आपलं ध्येय हे आपल्या आगगाडीच्या तिकिटावरती जसं लिहिलं असतं त्याप्रमाणे असावं. त्या ट्रेनच्या तिकिटावर काय काय लिहिलं असतं? त्यावर लिहिलं असतं की तुमचा प्रवास सुरू कुठून होतो, तुमचा प्रवास संपतो कुठे, सुरू होण्याची वेळ, किती खर्च त्याला लागतो तो प्रवास भाडं, तुमचा डबा कोणता, तुमचा कोणता क्लास आहे प्रवास करण्याचा, तुमचा बर्थ नंबर काय आहे, अशा ठिकाणी अशा तऱ्हेने सर्व निश्चित माहिती जशी त्या तिकिटावर दिलेली असते तसंच आपलं ध्येयाचं असावं की प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण, ज्या ठिकाणी जायचं आहे त्या गावाचं नाव, ज्या ठिकाणी पोचायचं आहे जे ध्येय साध्य करायचं आहे ते, प्रवासाची किंमत, मला किती किंमत द्यावी लागेल हे ध्येय साध्य करण्याकरता, प्रवास सुरू करण्याची तारीख, प्रवासाचा दर्जा आणि किती किलोमीटरचा प्रवास आहे तो, मला किती लांब जायचं आहे, अशा सर्व कसोट्यांवरती हे जर ध्येय ठरवलं असेल, पक्कं केलं असेल तर निश्चितच मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो, निश्चितच आपण ध्येय साध्य करू शकतो. जर कोणाला आपण विचारलं की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय तर लोक उतरतात सुखी व्हायचं, परंतु हे म्हणजे फार वेग उत्तर आहे, लोकांना हेच माहीत नाही की काय एक्झॅक्टली त्यांना पाहिजे आहे ते. तुमचे ध्येय तुम्ही इतरांना सांगा, कदाचित असं होऊ शकेल की तुम्ही जेव्हा ध्येय सांगता तेव्हा लोक हसतील, तुमची टिंगल उडवतील, टर उडवतील, परंतु घाबरू नका. मला सिगरेट सोडायची आहे, मला तंबाखू सोडायचं आहे, मला दारू सोडायची आहे, माझी अमुक अमुक वाईट सवय मला सोडायची आहे, मला जास्त खाणं सोडायचं आहे, जे काही तुमचं ध्येय लहान लहान ठेवले असतील ते, किंवा मोठं ध्येयसुद्धा मला कार घ्यायची आहे, कोणतं पण ध्येय असू द्या, तुम्ही तुमच्या हितचिंतकांना सांगा, मित्रांना सांगा, घरच्यांना सांगा, जेणेकरून ते लोक तुमची जरी टिंगल उडवली त्या लोकांनी तरी पण तुम्हाला त्याची ते लोक आठवण करून दिली, अरे तू तर असं म्हटलं होतंस मला असं करायचं आहे, आता का शांत बसलास, आता का आरामात बसलास, आता का प्रयत्न करत नाही आहेस,
अशा तऱ्हेने लोक ते टोचतील म्हणून तुम्ही इतरांना ते ध्येय सांगा. फक्त खूपच टिंगलटवाळ घ्या, निंदा करणाऱ्या लोकांना सांगू नका. आपले ध्येय काय साध्य करायचं आहे ते आपण ज्या ज्या ठिकाणी वावरतो त्या ठिकाणी लिहून ठेवा. जेवायच्या ठिकाणी असो, बाथरूममध्ये असो, बेडरूममध्ये असो, की तुम्हाला ती सतत आठवण होत राहील की मला हे ध्येय साध्य करायचं. सतत सतत झपाटल्यागत आपण नेहमी ते आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, झपाटल्यागत काम केलं पाहिजे. स्वप्न आपलं जर वास्तविकतेमध्ये आणायचं असेल, म्हणजे ध्येय साध्य करायचं असेल, तर त्याकरता स्वतःला आणि इतरांना वचन द्या, वचनबद्ध व्हा. दैनंदिन वेळ आपण कसा घालवतो याचा हिशोब ठेवा. कुठेही वेळ वाया घालवू नका. हे लक्षात ठेवा की आपला वेळ जो वाया जातो तो घंट्यात नाही, तो सेकंदात. म्हणून सेकंद सेकंद कणाकणाने थेंब बसायचे हे लक्षात घ्या. आणि वेळेचा अपव्यय टाळा. ज्या ज्या ठिकाणी ते काम केल्यानंतर मला असं वाटतं की ते काम मी करायला नको होतं, तर त्या ठिकाणी माझा वेळ वाया गेला आहे समजा. आपण कसा वाया घालवतो याची एका वहीमध्ये नोंद ठेवा. आपला वेळ जो वाया जातो हा घंट्यात वाया जात नाही, हा मिनिटात किंवा सेकंदात वाया जातो. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलंय. कणाकणाने वेळ वाया जातो म्हणून त्याची नोंद ठेवा. लहान लहान ध्येय ठरवा, जेणेकरून ती लहान ध्येय एकत्र केल्यास एक मोठे ध्येय होईल आणि यश मिळाल्याचा आपल्याला आनंद पण वाटेल. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करा. आपली कमजोरी ओळखा आणि त्याचं फायद्यात कसं रूपांतर आपल्याला करता येईल ते आपण ध्यानामध्ये घ्या. जेव्हा जेव्हा निराशा येईल तेव्हा तेव्हा त्याचा सामना करायला शिका. तुम्हाला काय झालेलं आहे हे महत्त्वाचं नसून तुम्ही त्याच्याशी कसा व्यवहार करता किंवा त्याला तुम्ही कसा रेस्पॉन्स देता हे महत्त्वाचं आहे. ॲक्शन काय होते आहे हे काही खूप महत्त्वाचं नाही आहे. तुमची रिॲक्शन जी चुकीची होती ती महत्त्वाची आहे. पण कुठल्या कुठल्या रिॲक्शन देऊ नका, निराश होऊ नका, त्या सामना करा. शिस्त लावा, शिस्तीनेच आयुष्यामध्ये यश मिळतं. डिसिप्लिन फार महत्त्वाचा शब्द आहे. आणि शिस्तीने जर काम केलं तर आयुष्यामध्ये यश मिळतं. तुमचं चारित्र्य तुम्हाला तुमच्या अंतरंगातून उठवतं. तुमची बांधिलकी तुम्हाला काम करायला लावते आणि तुमच्यात असलेल्या शिस्तीमुळे तुम्ही ते काम व्यवस्थित करायला लागता. म्हणून शिस्त महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा निराशा येईल तेव्हा तेव्हा कामाची दिशा बदलवा. खूपच एका ठिकाणी चिकटून राहू नका. अति चिकटून राहणंसुद्धा घातक होऊ शकतं. एका चमूचे खेळाडू व्हा. जर तुम्ही सिगरेट सोडण्याचं जर ध्येय निश्चित केलं असेल तर आपल्याबरोबर असे काही लोकच जोडा की ज्यांनासुद्धा सिगरेट सोडायचं आहे आणि ते जर तुमच्याबरोबर असतील तर एकमेकांना ते सहाय्यभूत ठरू शकतील. जे ध्येय आपण ठरवलेलं आहे ते ध्येय ज्या लोकांचं असेल त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्या संगतीत राहा. तुम्हाला त्यामुळे लवकर ते ध्येय साध्य करता येऊ शकेल किंवा त्यामुळे यश मिळू शकेल. मद्यपी अनामिक या संस्थेमध्ये म्हणूनच लोक एकत्रितरित्या काम करतात. त्यांचं सर्वांचं एकच ध्येय असतं की दारू सोडायची आणि एकमेकांचं पाहून ते लवकर दारू सोडू शकतात. वरील सर्व पायऱ्या उपयोगात आणल्या तर तुमचं स्वप्न निश्चितच साकार होऊ शकेल, म्हणजेच तुमची ध्येय निश्चिती निश्चितच होऊ शकेल. वरील संकल्प अंमलात आणण्यासाठी तुम्हाला वाटेल की मला गरज आहे वेळेची, माझ्यावर तर वेळ कमी आहे, पण आपण काही ठिकाणी जो वेळ वाया घालवतो तो जर आपण वाचवला तर फार चांगलं होऊ शकेल. आपण फक्त अर्धा तास जरी कमी झोप घेतली, लोक 7.5 तास 8 तास झोप घेतात, वास्तविक 6.5 तास ते 7 तास झोपेची आवश्यकता आहे. आपण अर्धा तास ते पाऊण तास जरी झोप आपण कमी घेतली तरी पण सुद्धा आयुष्यामध्ये खूप मोठं काम उभं राहू शकेल. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी वेळ वाचवता येईल त्या ठिकाणी वेळ वाचवा. आणि लक्झुरी ज्या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी आपण वेळ घालवतो तो वेळ वाचवा. आधी खा नंतर पैसे, किंवा पैसे आधी
खानंतर, पैसे आधी खानंतर, याचं काय? आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, त्याला ऑर्डर दिली खाण्याची, तर आपण लगेच बिल देतो का? नाही देत. आपण तिथे जेवण करतो, खातो आणि खाल्ल्यानंतर मग त्याला बिल देतो किंवा त्याला पैसे देतो, आधी त्याला पैसे देत नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर असं म्हटलं की हे देवा, यावर्षी मला चांगलं तू उत्पन्न देतो, चांगलं पीक दे, मग पुढल्या वर्षी मी पेरेन. एखाद्या विद्यार्थ्याने जर असं म्हटलं की मला यावर्षी देवा चांगलं पास कर, मी पुढल्या वर्षी नक्की अभ्यास करेल, असं होईल का? असं होत नाही. तुम्हाला आधी काम करावं लागतं, आधी काम करावं लागतं. आणि ते काम जर यशस्वीरित्या आपण केलं, ध्येय निश्चित ठेवून केलं, तर आयुष्यामध्ये यश मिळतं. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्याकरता आधी स्वप्न पहा, त्याची योजना बनवा आणि संकल्पपूर्तीला आपलं माध्यम बनून कामाला लागा. नियोजनबद्ध कामच ध्येयसिद्धी करण्यास उपयोगाचं आहे. आपला शेवट कसा होणार याचा नेहमी विचार करा. मनातल्या मनात ही कल्पना करा की तुम्ही एका जीवलग मित्राच्या अंतयात्रेमध्ये सामील झालेले आहात. तुमचा जीवलग मित्र मरण पावलाय आणि तुम्ही स्मशानभूमीवर त्याच्या अंत्ययात्रेमध्ये गेलेले आहात. अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. तुमच्या मित्राचं शव कपड्यात गुंजाळलेलं आहे, त्याला हार टाकलेले आहेत, त्यामुळे चेहरा दिसत नाही आहे. जेव्हा स्मशानभूमीमध्ये ते शव गेलेलं आहे, तुम्ही तुमच्या हातातील हार त्याच्यावर टाकण्याकरता त्याच्याजवळ जाता, चेहऱ्यावरचा हार बाजूला सारता आणि तुम्हाला एकदम धक्का बसतो. तो मित्र नसून त्या ठिकाणी झोपलेला तुम्हीच आहात, अशी तुम्ही कल्पना करा. आपला शेवट निश्चित होणार आहे, आपण नक्कीच मरणार आहोत. आणि त्या अंतयात्रेमध्ये जे लोक जमा झालेले आहेत, ते लोक आपल्याकरता काय बोलणार आहेत, काय म्हणणार आहेत? आपण काही चांगलं काम केलंय? आपल्या कुटुंबातील मंडळी असो, नातलग असो, समाजातील प्रतिष्ठित मंडळी असो, आपण ज्या ठिकाणी काम केलं असो, त्या ठिकाणचे सहकारी असो, त्या लोकांकरता आपण काही जीवनामध्ये केलं आहे का? त्या लोकांकरता आपण जर काही केलं असेल, काही चांगलं काम त्यांना त्यांच्या उपयोगी पडलं असो, तर निश्चितच ते लोक आपल्याकरता चांगलं म्हणतील. त्या शोकसभेमध्ये उपस्थित असलेले लोक आपल्याकरता काय म्हणतील याची कल्पना करा. त्यांच्याजवळ आपल्याकरता काही चांगलं बोलण्याकरता आपण काही दिलेलं आहे, त्यांना काही ठेव ठेवलेली आहे. या जगामध्ये आपला शेवट निश्चित होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच स्टीफन कोव्ही यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलेलं आहे की बिगिन विथ द एंड इन माइंड. आपला एंड होणार आहे निश्चित ठेवा, लक्षात ठेवा आणि कामाला लागा. हे जर आपण निश्चित ठेवलं तर मला खात्री आहे की आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप व्यस्त असाल, खूप बिझी असाल, पण खरंच काही त्यांनी साध्य होतं का? त्यांनी काही चांगलं होऊ शकेल का नुसतं बिझी असणं? मी अगोदरच म्हटलं त्याप्रमाणे असं नाही आहे. खूप बिझी आहे म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल असं नाही आहे. तो बिझीनेस हा योग्य मार्गाने लागणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता शिस्तबद्ध कार्यक्रम आखणं आणि ज्या पायऱ्या जो प्रवास मी सांगितला ध्येयाबद्दलचा तो करणं, तो कागदावरती लिहून काढणं, निश्चित ध्येय ठेवणं आवश्यक आहे, जेणे आयुष्यामध्ये यश मिळतं. आपल्याकरता अतिमहत्त्वाचं काय आहे? आपल्या गरजा कोणत्या आहेत? आपल्या लालसा कोणत्या आहेत? लालच काय आपली, हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये यशाबद्दलची एखादी कल्पना असू शकेल की अमुक झालं की मला यश, अमुक झालं की मी यशस्वी, अमुक एक साध्य करणं हे माझं ध्येय आहे. आणि जर तुमच्या यशामध्ये तुमचं ध्येय पक्क झालं असेल आणि ध्येय पक्क झाल्यामुळे तुम्हाला यश मिळत असेल, तर खऱ्या अर्थाने आपण जीवनात काहीतरी कमवलं, काहीतरी अचीव करू शकलो असं आपल्याला कळून येईल. एका माणसाच्या अंतयात्रेमध्ये दोन मित्र होते. एकाने दुसऱ्याला प्रश्न विचारला, हा जो गेला हा काय सोडून गेला, त्यांनी मागे काय सोडलं?
दुसरा उद्गारला, अरे तो सर्व सोडून गेला, त्यांनी बरोबर काहीच नेलं नाही. त्यात सर्व सोडून जायचं आहे, जायचं निश्चित आहे. जीवन फक्त एकदाच जगायला मिळतं. या जीवन जगण्याची रंगीत तालीम नाही. जो कार्यक्रम आहे, जे नाट्य आहे किंवा जे जगणं आहे, ते पहिलं आणि शेवटलंच आहे. ते पुन्हा पुन्हा जगायला मिळत नाही. आपण एखाद्या प्रेक्षणीय स्थळी किंवा हिल स्टेशनला जाण्याकरता एक मोठा कार्यक्रम आखतो, ट्रेनचं रिझर्वेशन करतो, हॉटेलचं बुकिंग करतो, संपूर्ण सविस्तरपणे कार्यक्रम आखल्यानंतर आपण प्रवासाला जातो. हे जीवन जगत असताना याचा कार्यक्रम आपण कधी आखलेला आहे का? कधी विचार केला आहे का? ते तर आपण असंच जगतो. म्हणून कार्यक्रम आखा. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे किंवा आपल्या जगण्याचा नेमका काय अर्थ आहे हे जर आपण आपलं व्यक्तिगत मिशन स्टेटमेंट लिहून काढलं तर आपल्याला निश्चितच कळू शकेल. त्याकरता वेळ द्या. मला नेमकं माझ्या आयुष्यात काय करायचं याची कल्पना करा, त्याची योजना बनवा. आणि ते बनवत असताना माझा शेवट होणार आहे हे नेमकं ध्यानात ठेवा, की माझा नेमका शेवट आहे, मी मरणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे बाकी मग सगळं फार सोपं होऊन जाईल, फार इझी होऊन जाईल. आपल्या शोकसभेमध्ये उपस्थित असणारी मंडळी आपल्याकरता काय भाषणं करतील, काय बोलतील, याचं चित्र डोळ्यासमोर आणा. म्हणजे मग ते आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे त्याकरता उपयोगी पडेल. तुमच्या भावी संकल्पपूर्ती करता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.